नमस्कार, मैं प्रेम और आप लोग देख रहे हैं प्रेम मीडिया एनाट्रिक। साथियों, 26 जून आरक्षण के जनक लोक राजा छत्रपति शाहू महाराज जी का जन्मदिन और इस दिन के उपलक्ष्य में नागपुर में भव्य यलगार मोर्चे का आयोजन किया गया था राज्य सरकार के विरुद्ध में, जो अंबाजरी में बाबा साहब का स्मारक था उसे गिराया गया और उसका पुनर्निर्माण के लिए भव्य यलगार मोर्चे का आयोजन किया गया था। लेकिन एक दिन पहले तमाम न्यूज़पेपरों में खबर आती है कि देवेंद्र फडणवीस जी द्वारा आश्वासन दिया गया कि हम इस भवन का पुनर्निर्माण करेंगे और उस यलगार मोर्चे को अभिवादन सभा में कंक्लूड किया जाता है। इसके पीछे क्या वजह हो सकती है और क्या इसका दूसरा एंगल हो सकता है, अगर है तो ये खबर भी आपके सामने जल्द ही लाया जाएगा। साथियों, मेरे समाज के सामने सच्चाई लाने के लिए मुझे चाहे जिससे दुश्मनी करनी पड़े मैं करूंगा, लेकिन आपके सामने सच्चाई लाने की हम लोग कोशिश जरूर करेंगे। हमारे संवाददाता ने कृति समिति की जो मोर्चे पे महिलाएं बैठी थी और यलगार मोर्चा खत्म होने के बाद हमारे संवाददाता ने उनसे बातचीत की। की आम्ही हा प्रश्न सोडवू आणि माझ्या त्या माझ्या ध्यानामध्ये आहे आणि तो मी करणार आहे हळूहळू। म्हणजे काही टेक्निकल प्रक्रिया असतात, त्या टेक्निकल प्रक्रियेतून आम्हाला समोर जायचं आहे आणि म्हणून आधी ते रद्द करण्याचं आणलेलं आहे स्थगिती आणलेलं। आता मी ते करणार आहे। मी कुणा प्रायव्हेट एजन्सीला बिलकुल देणार नाही, सरकार याच्यावरती लक्ष ठेवेल आणि सरकारच बनवेल आणि सरकारच त्याचं सगळं असं डेव्हलपमेंट करेल असं ते बोलले। त्याच्यावर त्याच्यावर म्हणजे आम्ही 100% विश्वास नाही, 50% कारण यासाठी की पटवर्धन ग्राउंड जो आहे तो किती वर्षापासून रखडलेला, 25 वर्षापासून तिथं बाबासाहेबांचे भवन बनवू म्हणणारा सरकार त्यांनी अजून बनवलेलं नाही। वाटल्यास कोणी माठ न करताना ज्यांनी बाबासाहेबांच्या नावावर गीत रचना केलेली आहे त्या सुरेश भटाच्या स्मरणार्थ इथं आमचे काय म्हणतात अंबाझरीला त्या विवेकानंदाच्या पुतळा लागू शकतो आणि सौंदर्यीकरण होऊ शकतो यांची जातीयवादी मानसिकता आम्हाला माहीत आहे। याचा अर्थ असा नाही आमचा संपलेला आहे। आम्ही जनतेचा असा रोष होता की आम्ही आंबेडकरी समाजाचा लाचार घालावा की उपमुख्यमंत्र्यांचा घरी जाऊन आम्हाला भेट द्यावी लागली। एल्गार मोर्चा होता तो सक्सेस झाला, मीडियाने बघितलं आणि कोणतीही आंबेडकरी अनुयायी जनता लाचार नाही हा काहीतरी कोणाचा फंडा असेल आम्हाला माहीत नाही आणि आम्ही त्यांच्यापर्यंत गेलो नाही, आम्ही त्यांच्याशी संवाद केला नाही, आम्हाला त्यांच्याशी काही घेणं देणं नाही। आमची आंबेडकरी जनता आहे, आम्ही त्यांच्याशी निपटू, आम्ही सामाजिक कार्यकर्ता आहोत, आम्ही धम्माचं कार्य करतो, आम्हाला कोणत्या नेत्याची चमचेगिरीची कोणाला भेटायची नाही भेटायची ते आम्हाला काय बोलावते ना आम्ही काय त्यांच्याकडे जाऊ, आम्हाला आमची आंबेडकरी जनता न्याय मिळवून घेता येते। आज जनतेचा आक्रोश आणि एल्गार मोर्चा तुम्ही बघितला तो आम्ही सक्सेस करून दाखवला। आम्ही कोणाच्या निवेदन सभा शांती सभा कोणाशी आम्हाला घेणं देणं नाही। आमचा एल्गार फक्त आमच्या 20 एकर जमिनीचा होता, आमच्या समस्येचा होता, नांदेड प्रकरण असो मुंबईचं असो जातीवादी हल्ला मनोवादी हल्ला हा थांबणार नाही। आज पावसामुळे म्हणा किंवा थोडं आमचं प्रचारात कुठे आम्ही तरी पण तुम्ही बघितलेलं आहे 20,000-30,000 जवळपास संख्या होती आणि आंबेडकरी जनता कोणाच्या बापाला देणारे नाही, कोणाच्या गुलामीला ऐकणारे। ज्यांचंही गरज असेल ते जातील, ज्यांना बोलवायचं त्यांची गरज असेल ते बोलवतील, आम्हाला त्याच्याशी काहीच घेणं देणं नाही। एवढी प्रामाणिक आंबेडकर जनता आहे आणि आमचा आंबेडकरी जनतेवर अनुयावर विश्वास आहे, बाकी आमचा कोणावरच विश्वास नाही।
ताई आता जे काही तुमचं आता जे काही तुम्हाला आश्वासन उपमुख्यमंत्र्याकडून मिळाले आहे त्यानंतरची आता तुमची भूमिका काय असणार? आंदोलन हे सुरूच राहील की आता कुठेतरी आंदोलनालाही स्थगिती आली? दादा पहा, त्यांनी तरी आम्हाला शाब्दिक आश्वासन दिलेलं आहे, त्यांनीच आम्हाला भेटायला बोलावलं आहे. आणि काय जाऊ नये, आम्ही त्यांचे पालकमंत्री आहे, ते या मुख्यमंत्री आहे आपल्या राज्याचे, तर आम्हाला जावं लागेल त्यांच्याकडे, कारण आम्हाला काम काढून घ्यायचं, आम्हाला जावं लागेल. आणि काल जी भेट झाली आमची, तर आम्ही गेलो नाही, त्यांनी आम्हाला चर्चेसाठी बोलावलं होतं, कारण त्यांना माहित होतं की यांचा भव्य एल्गार मोर्चा निघणार आहे आणि मोठ्या संख्येने लोक याच्यामध्ये सामील होणार आहे, ही धास्ती कुठेतरी घेतली आणि त्यांनी आम्हाला चर्चेसाठी बोलावलं म्हणून आम्ही गेलो. तर त्यांनी आम्हाला शाब्दिक आश्वासन दिलेलं आहे, कंपनीकडचा तो करार रद्द करू आणि भव्य आम्ही स्मारक बांधू आणि पूर्ण जी जागा आहे बोलण्याची आम्ही त्याच्यासाठीच वापरू, असं त्यांनी म्हटलं. 57 दिवस तुम्ही तिथे आंदोलन सुरू होतं ना, आता पुढच्या काही आंदोलन सुरूच राहील की आता या आंदोलनाला स्थगिती आहे? पुढची भूमिका आम्ही जेव्हा बैठक घेऊ सर्वांमध्ये, मी एकटी नाही सांगू शकत, कारण पुढची समिती 20 लोकांची. तुम्ही आज जे काही तुम्ही एल्गार मोर्चा काढला, ज्या अभिवादन रॅलीमध्ये रूपांतरित झाला, आता या एल्गार मोर्चाचे अभिवादन मोर्चाचं काय नेमकं स्वरूप होतं, काय तुमचं म्हटलं? आणि आमचं स्मारक हे बांधून द्यावं आणि रद्द करावं, या 3 मागण्या होत्या. आजचा एल्गार मोर्चा हा सुद्धा त्या मागण्यांसाठीच होता आणि त्या मागण्या मिळाल्याशिवाय आम्ही आमचं आंदोलन बंद करणार नाही, आमचा हा लढा सुरूच राहील. ज्या दिवशी आम्हाला आमच्या ह्या मागण्या पूर्ण होतील त्या दिवशी आमचा लढा बंद. उपमुख्यमंत्री दिलेल्या आश्वासनावर आमचा भरोसा.